लोकसभा निवडणुकांच्या निकालाला अवघे काहीच दिवस राहिलेत. भाजप 400 पार होणार की 300 आतच राहणार याबद्दलचे अनेक अंदाज राजकीय नेते आणि विश्लेषकांकडून मांडले जात आहेत. पण या चर्चांसोबत महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी किती जागा घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. राज्यातल्या मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागांप्रमाणेच कोकणात कोणाची सरशी होणार याबाबतही चर्चा होताना दिसतात. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, भिवंडी आणि मावळ या कोकणातल्या जागांवर रायगड सोडली तर इतर सगळ्याच जागांवर 2019 शिवसेना भाजप युतीनं बाजी मारली होती. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर रायगडचे खासदार महायुतीत तर रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार महाविकास आघाडीत आहेत. यावेळी या सगळ्या जागांवर शेवटपर्यंत चुरस पाहायला मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोकणातल्या या 5 जागांवर कोण चाललं, कोणाचं पारडं जड राहिलं पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सुरुवात करूया ती पालघरपासून. अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या पालघर लोकसभेत यावेळी 63.91% मतदान झालंय. पालघरच्या शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात यावेळी मतदानाचा चांगला जोर पाहायला मिळाला. पालघर लोकसभेत यावेळी ठाकरे गटाकडून भारती कांबळी, भाजपकडून हेमंत सावरा आणि बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील लोकसभेच्या रिंगणात असल्यामुळं यावेळी हा सामना चांगलाच घासून झालाय. राजेश पाटील यांची लोकप्रियता आणि बहुजन विकास आघाडीचा मतदारसंघावर असलेला होल्ड यामुळे इथे पाटील हेच पुढे असल्याचं सांगितलं जात आहे. पण पालघर आणि ग्रामीण भागात ठाकरे गटाची असलेली ताकद आणि उद्धव ठाकरेंनी यावेळी मतदारसंघात लावलेला जोर यामुळे ठाकरे गटाच्या भारती कांबळी या सुद्धा रेसमध्ये आहेत. भाजपच्या हेमंत सावरा यांच्यासाठीही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपासून सगळ्यांनीच चांगला जोर लावला होता. डहाणू, विक्रमगड इथल्या आदिवासी भागात सावरा यांना चांगली साथ मिळाल्याचं सांगितलं जातं. पालघरच्या नालासोपारा, वसई या शहरी भागात बहुजन विकास आघाडीचा होल्ड असला तरी इथे मतदानाचा टक्का कमी आहे. त्यामुळे इथे तिन्ही पक्षांमध्ये होणाऱ्या मतांच्या विभाजनात कोण लीड घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तसंच डहाणू, विक्रमगड या ग्रामीण भागातल्या पट्ट्यात सर्वाधिक मतदान झालंय. संध्याकाळी 5 नंतर इथे मतदानात चांगली वाढ झाली. हे मतदान भाजपच्या बाजूने झुकण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे इथून कोण आघाडी घेणार यावर पुढची गणितं अवलंबून असणार आहेत. पालघरच्या तिरंगी लढतीचं चित्र सध्या तरी अस्पष्ट असलं तरी इथे बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील आघाडीवर असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर बोलूया भिवंडी लोकसभेबद्दल. भिवंडी लोकसभेत यावेळी 59.89% मतदान झालंय. काँग्रेस विरुद्ध भाजप असा होणारा भिवंडीचा सामना यावेळी मात्र तिरंगी झाला. भाजपचे कपिल पाटील, शरद पवार गटाचे सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे आणि जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे अशी टफ फाईट यावेळी भिवंडीत पाहायला मिळाली. कपिल पाटील यांच्याबद्दल मतदारसंघातल्या जनतेत आणि भाजपसोबत मित्रपक्षाच्या नेत्यांमध्येच नाराजी असल्यानं त्याचा फटका कपिल पाटील यांना बसण्याची शक्यता आहे. इथले मुरबाडचे भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी बाळ्यामामांसाठी काम केल्याचं म्हणत स्वतः कपिल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कपिल पाटील आणि बाळ्यामामा म्हात्रे हे दोन्ही उमेदवार आगरी समाजातून येत असल्यामुळं भिवंडीतल्या आगरी समाजातल्या मतांमध्ये यावेळी मोठ्या प्रमाणावर फूट पडली असून त्यांचा कल बाळ्यामामांकडेच असल्याचं सांगितलं जातं. आता भिवंडीत कुणबी समाजाची मतंही निर्णायक ठरतात. निलेश सांबरे हे कुणबी समाजातून येत असल्यामुळं शहापूर आणि मुरबाडच्या ग्रामीण भागातली कुणबी मतं सांबरे यांच्याकडे शिफ्ट झाल्याचं कळतं. इथे मोठ्या प्रमाणावर असलेल्या मुस्लिम समाजानंही बाळ्यामामांना साथ दिल्यामुळं ही एकगठ्ठा मतं बाळ्यामामांच्याच पारड्यात पडण्याची शक्यता आहे. कल्याण पश्चिम आणि मुरबाडच्या शहरी भागात भाजपचा हक्काचा मतदार असल्यामुळं त्यांची साथ कपिल पाटील यांना मिळाल्याचं सांगितलं जातं. पण इथून मतदानाचा आकडा कमी असल्यामुळं आणि मतदारसंघातली जातीय समीकरणं कपिल पाटील यांच्या विरोधात असल्यामुळं भिवंडीत सध्या तरी बाळ्यामामांच्या तुतारीचाच आवाज घुमत असल्याचं सांगितलं जातं. कोकणातला तिसरा मतदारसंघ म्हणजे रायगड लोकसभा. तिसऱ्या टप्प्यात निवडणूक पार पडलेल्या रायगडमध्ये यावेळी 60.51% मतदान झालंय. अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि ठाकरे गटाचे अनंत गीते असा दुहेरी सामना यावेळी रायगडमध्ये पाहायला मिळाला. रायगडच्या ग्रामीण भागात ठाकरेंच्या बाजूने असलेलं वातावरण आणि इथे शेकापची असलेली ताकद यामुळे इथून गीतेंना चांगलं लीड मिळेल असं सांगितलं जात होतं. पण दुपारनंतर ग्रामीण भागातल्या मतदानाचा जोर कमी झाल्यामुळं ही तटकरेंच्या पथ्यावर पडणारी गोष्ट असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच शहरी भागातल्या व्यापारी आणि टाउनशिपमध्ये राहणाऱ्या मतदारांनी तटकरेंचं घड्याळ उचलून धरल्याचं कळतं. तटकरेंचं होमग्राऊंड असलेल्या श्रीवर्धनमधून तर महाडमध्ये भरत गोगावले आणि पेणमध्ये धैर्यशील आणि रविशेठ पाटील तर अलिबागमध्ये महेंद्र दळवी या महायुतीच्या नेत्यांची चांगली साथ मिळाल्यानं इथे तटकरे प्लसमध्ये असल्याचं कळतं. दुसरीकडं अलिबागमध्ये शेकापचा पुश अनंत गीते यांना मिळाला नसल्याचं बोललं जातं.
तसंच गुहागर आणि दापोली या रत्नागिरीतल्या मतदारसंघांमध्ये रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव योगेश कदम यांची ताकद तटकरेंच्या मागे उभी राहिली. गुहागरमध्ये मशाल चालल्याचं बोललं जात असलं तरी भास्कर जाधव यांच्या नाराजीमुळे गीतेंना म्हणावी तशी साथ मिळाली नसल्याचं कळतं. मतदारसंघातल्या मुस्लिम मतदारांमध्येही गीते यांच्याबद्दल असलेली नाराजी आणि तटकरेंनी केलेल्या कामामुळं मुस्लिम मतदारांनीही गीतेंना म्हणावी तशी साथ दिली नसल्याचं बोललं जातं. त्यामुळं रायगडमध्ये तटकरेंचं घड्याळ चालल्याचं बोललं जातंय. आता तळ कोकणातला मतदारसंघ म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग. या मतदारसंघात यावेळी 62.52% मतदान झाले. भाजपचे नारायण राणे आणि ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यात इथे कट टू कट फाईट झालीये. सिंधुदुर्गात राणेंचा तर रत्नागिरीत राऊतांचा जोर असल्याचं बोललं जातं. रत्नागिरी शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळं आणि पक्षफुटीनंतरही नेते नसले तरी कार्यकर्त्यांचा ठाकरेंना असलेल्या पाठिंब्यामुळं रत्नागिरीत विनायक राऊत यांचा बोलबाला राहिला. सिंधुदुर्गात राणे फॅक्टर प्रभावी ठरला असला तरी इथे राणेंच्या पारंपरिक विरोधकांमुळं त्याचा फटका राणेंना बसू शकतो असं बोललं जातं. रत्नागिरीतल्या चिपळूण आणि राजापूरमध्ये विनायक राऊत यांना चांगली साथ मिळाली असल्याचं कळतं. इथल्या मुस्लिम समाजात भाजपविषयी असलेली नाराजी राऊतांच्या पथ्यावर पडणारी असल्याचं बोललं जातं. लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेले किरण सामंत आणि त्यांचे बंधू मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत राणेंसाठी जोर लावल्याचं पाहायला मिळालं. पण मतदानाच्या दिवशी किरण सामंत दिवसभर नॉट रिचेबल राहिल्यामुळं त्याची चांगलीच चर्चा झाली. त्यामुळं रत्नागिरीत सामंत बंधूंनी राणेंना बिग पुश दिलाय की फक्त टेकू लावलाय याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. पण रत्नागिरीच्या मध्यवर्ती भागात कमळाची हवा असल्यानं इथे राणेंचं पारडं जड असल्याचं बोललं जातं. आता सिंधुदुर्गात राणेंचा चांगला होल्ड असल्यामुळं इथे राणेंना सहज लीड मिळेल असं बोललं गेलं. पण कुडाळमध्ये ठाकरे गटाच्या वैभव नाईक यांनी विनायक राऊत यांच्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली. सावंतवाडीत दीपक केसरकर राणेंच्या प्रचारात दिसले असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्यामुळं कुडाळ आणि सावंतवाडीत वातावरण कट्टुकट असल्याचं कळतं. पण कणकवलीत राणेंचा आवाज असल्याचं सांगितलं जातं. राज ठाकरेंनी घेतलेल्या सभेचा इम्पॅक्टही इथे मतदानात दिसून आल्याचं स्थानिक पत्रकारांचं मत आहे. त्यामुळं रत्नागिरी सिंधुदुर्गात राणे की राऊत कोण चाललं हे सांगणं सध्या तरी अवघड जात आहे. आता बोलूया शेवटचा मतदारसंघ म्हणजे मावळ. मावळमध्ये यावेळी 54.87% मतदान झालंय. घाटाखालचा आणि घाटावरचा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या मावळमध्ये शिंदे गटाचे श्रीरंग बारणे आणि ठाकरे गटाचे संजोग वाघेरे असा दुरंगी सामना रंगला. मावळच्या ग्रामीण भागात मशालीचा उजेड तर शहरी भागात अटीतटीचा सामना झाल्याचं सांगितलं जातं. घाटाखालच्या कर्जत आणि उरणमध्ये वाघेरेंना चांगली साथ मिळाल्याचं तर पनवेलमध्ये बारणेंची हवा असल्याचं बोललं जातं. घाटाखाली मावळमध्ये पावण्या रावळ्यांच्या राजकारणात वाघेरे प्लसमध्ये असल्याचं कळतं तर पिंपरी आणि चिंचवडमध्ये दोन्ही उमेदवारांमध्ये जंगी सामना रंगल्याचं बोललं जातं. अजित पवार गटाच्या नेत्यांनी आपल्याला चांगली साथ दिली नाही असं स्वतः बारणे यांनी निवडणुकीनंतर बोलून दाखवल्यामुळं मावळात बारणे यांना मित्रपक्षांची किती मदत झाली हा मोठा प्रश्न आहे. कर्जतमध्ये वंचितनं स्थानिक उमेदवार माधवी जोशी यांना उमेदवारी दिल्यामुळं इथे वाघेरेंच्या मतांमध्ये वाटेकरी निर्माण झाल्यामुळं इथे वाघेरेंना मोठी आघाडी मिळण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जातं. उरणमधल्या मुस्लिम समाजानं वाघेरेंना साथ दिल्यामुळं इथेही वाघेरेंना चांगलं मतदान होण्याची अपेक्षा आहे. घाटावर चिंचवड पिंपरी आणि मावळच्या शहरी भागात धनुष्यबाण तर ग्रामीण भागात मशालीचा जोर पाहायला मिळाला. पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे आणि मावळमध्ये सुनील शेळके यांची बारणेंना साथ न मिळाल्यामुळं इथला सामना नेक टू नेक होणार असल्याचं बोललं जात आहे. पण चिंचवडमध्ये भाजपची लागलेली ताकद आणि बारणेंच्या विकास कामांचा असलेला जोर यामुळे इथे बारणेंचा आवाज वाढू शकतो. पनवेल आणि चिंचवड या दोन मतदारसंघांमध्ये सर्वाधिक मतदार असल्यामुळं आणि इथे बारणेंची हवा असल्यामुळं इथे त्यांना लीड मिळण्याची शक्यता आहे. पण इतर 4 मतदारसंघात वाघेरेंचा जोर असल्यामुळं कोण कोणाचं लीड मोडणार यावर मावळचा खासदार ठरणार आहे. थोडक्यात कोकणातल्या भिवंडीत बाळ्यामामा तर रायगडमध्ये तटकरे फॉर्ममध्ये असल्याचं बोललं जातं. पण पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि मावळमध्ये काटेकी टक्कर असल्यामुळं इथला निकाल 4 जून नंतरच स्पष्ट होणार आहे. तुम्हाला काय वाटतं कोकणातल्या या 5 जागांवर कोण बाजी मारणार? कोकण कोणाचो असा याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.